पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्यासोबत रामदास कदम यांचीही चौकशी करावी, एसीबी चौकशी करावी अशी मागणी केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय कदम यांनी. खेडकर आणि रामदास कदम यांच्यात आर्थिक हितसंबंध होते आणि खेड हे वसुलीचं ठिकाण होतं असा आरोप संजय कदम यांनी केला आहे. दिलीप खेडकर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी असताना ते सतत खेडमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये असायचे असं संजय कदम म्हणत आहेत. रामदास कदम पर्यावरण मंत्री असताना खेड एमआयडीसी लोटे एमआयडीसी मध्ये जवळजवळ 70 ते 75 कंपन्यांना क्लोजर नोटीस देण्यात आल्या आणि त्या क्लोजर नोटीस देऊन त्यांची वसुली आणि हप्ते जमा करण्याचं काम हा दिलीप खेडकर करत होता. एमआयडीसीकडनं मिळणारे पैसे हे अशा ह्याच्यातूनच संपूर्ण गैरकारभाराची चौकशी एसीबी मार्फत झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे. कारण हे दिलीप खेडकर हे वेगळ्या व्यावसायिकाला भेटलेले आहेत आणि भेटत असताना ते सांगत होते मी मंत्र्याकडून आलेलो आहे, या मंत्र्यांनी मला पाठवलं, या मंत्र्याचं एवढं एवढं डिमांड आहे आणि म्हणून रामदास कदम यांची नार्कोटेक झाली झाली पाहिजे आणि एसीबीनं रामदास कदमला त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.